दिवस अगदी थाटामाटामध्ये आमच्या सन्माननीय अतिथींच्या अगदी शुभास्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पाहिला आणि तदनंतर आपण या स्पर्धेला या ठिकाणी प्रारंभ केला। मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत। आई गावदेवी वडवले आयोजित सरपंच चषक 2021। मित्रांनो, आजचा पहिला दिवस पहिला सामना आपल्या अगदी डोळ्यासमोर मैदानाच्या आतमध्ये इथे रंगत असताना वडवली विपक्ष स्थानीय दोन संघादरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आम्हाला पंच लाभले दिलीप सर, त्याचबरोबर गणेश सर। त्यानंतर या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण आवाज ऐकणार आहात व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटीलचा आणि त्यानंतर ही स्पर्धा संपूर्ण वर्ल्ड मध्ये टेलिकास्ट केली जाते 10 क्रिकच्या माध्यमातून। तमाम सर्व ऑफिशियल्स मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि निश्चितच आजच्या दिवसाला आपण गणराचरणी प्रार्थना करून या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा। निश्चितच गणराचरणी अशी प्रार्थना करूया की कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता 4 दिवस अगदी सुसज्ज या ठिकाणी संपन्न होतील अशी प्रार्थना करून आपण आजच्या दिवसाला या ठिकाणी प्रारंभ करत आहोत। मित्रांनो, चालू सामना आपण पाहतात दोन संघादरम्यान, ज्या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, परंतु गोलंदाजी करण्याचा निर्णय मी म्हणेल सुरुवातीला थोडासा अचूक वाटला, कारण भरपूर धावा वेगाने येत होत्या, अगदी सकाळचं सत्र होतं, परंतु ग्राउंडच्या बाउंड्रीजचा आपण विचार केला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये विशाल थोड्याशा शॉर्ट बाउंड्रीज आहेत, त्यामुळे स्कोर थोडासा फास्ट इथे होताना दिसला होता। स्कोअर कार्ड आपण एकंदरीत पाहिला तर फलकावर या ठिकाणी जमा झाला आहे 39 धावा, 2 गडी आतापर्यंत इथे गमावल्यात। भूषण आणि मयूरनं खूप चांगली फलंदाजी दाखवली, रोहिदास जो लवकर बाद झाल्यानंतर एक चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती, ती चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली होती। दरम्यान तेजस तिसरं षटक इथे हाताळत असताना 4 षटकांचा सामना मित्रांनो, ती तिसरं षटक इथे मार्गस्थ बघा। या ठिकाणी विनंती असेल समोर ज्या साईड स्क्रीन समोर जे प्रेक्षक उभे आहेत ब्लॅक कपड्याजवळ अगदी समोर, त्यांना विनंती असेल आपण प्रेक्षक स्टँड मध्ये जा, प्रेक्षकांसाठी या ठिकाणी स्टँड बनवलेले आहेत, त्या स्टँड मध्ये आपण जाऊन स्थाना पण नवा। मित्रांनो, अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण या ठिकाणाहून पाहणार आहोत। 4 दिवशी ही स्पर्धा, कोणता संघ या स्पर्धेवरती नाव करेल, मागचं वर्ष आपण अगदी पाहिलं होतं श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ, त्याचबरोबर ढोळे या दोन संघांना आपण अंतिम मेगा फिनालेमध्ये पाहिला होता, याही संघांना आपण येणाऱ्या दिवसामध्ये पाहणार होतो। या दरम्यान आल्या राऊंड दिले एक त्रिफला या ठिकाणी उद्ध्वस्त केलाय, अजून एक फलंदाज बाद होतोय। सुरुवातीला खूप धावा खर्च केल्या गेल्या 2 गोलंदाजांनी, परंतु तदनंतर या ठिकाणी तेजसनं कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला। आतापर्यंत मी म्हणेल चांगलं षटक आतलं, तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात। 3 गडे आतापर्यंत इथे गमावलेत, लास्ट जवाब गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये अगदी पाहिलं तर 31 धावा जमा झाल्या होत्या, 32 धावा जमा झाल्या होत्या आणि तदनंतर मात्र 7 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण गडी या ठिकाणी बाद केले गोलंदाज तेजसनं। शेवटचा अंतिम षटक असेल, बघा फाईन लेग क्षेत्रामध्ये जो फार्म हाऊस आहे विशाल गोंदली दत्त फार्म, जर आपण त्या फार्म मध्ये डायरेक्ट बॉल हिट करता तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल विशाल गोंदली यांच्याकडनं। खर तर अवघड आहे ते या क्षेत्रामध्ये षटकार मारणं, मी म्हणेल दिलशान बनावा लागेल, दिलस्कूप किंवा बटलर प्रमाणे तो स्कूप स्ट्रोक खेळावा लागेल तर मात्र तिथे षटकार जाऊ शकतो। परंतु क्रिकेट आहे, कुठेही षटकार मैदानाच्या चारही बाजूने 360 डिग्रीमध्ये षटकार सध्या तरी फलंदाज आपण खेळताना पाहिले। शेवटचा अंतिम षटक असेल, चला मित्रांनो फास्ट करा, थोडस वेळ आपण जास्त खर्च केला कारण आज उद्घाटनाचा दिवस असल्या कारणाने थोडासा उशीर झालाय। नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणाहून पाहणार आहोत, दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करूया आपण। शेवटचा अंतिम षटक, सागरला इन्व्हाइट केले बॉलिंग मार्क वर, आपल्यापासून दूर जातील राईट आर्म ओव्हर द विकेट
यावी पहिलाच बॉल खराब चेंडू पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा बॉल शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय जोपर्यंत डीप मध्ये फिल्डर येतील तोपर्यंत वेळ होती दोन धावा कंप्लीट करण्याची आणि दोन धावा सहज गत्या तिथे पळवून पूर्ण केल्या गेल्या 1+2 एकंदरीत तीन धावा आता जोडल्या जाते स्कोर कार्ड वरती आणि धावफलक या तीन धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवरती आणि ह्या पुढचा बॉल असेल हा फ्री हिट उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट बोलत तयार ओवर द विकेट यावेळेचा हा बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातो फिल्डर आहेत सज्ज एक सिंगल मिळेल एकच धाव आता जोडली जाईल स्कोरकार्ड वरती मित्रांनो जसजस आता या धावाची समाप्ती येईल शेवटचा षटक आहे कुठेतरी आता इथनं धावा निश्चित जोराने काढण्याचा प्रयत्न असेल कारण शेवटच्या षटकामध्ये नेहमीच आपण पाहत असतो मोठ्या फटक्यांसाठी नेहमीच फलंदाज जात आहेत याही वेळी प्रयत्न केला जातोय परंतु सागरनं पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय यावेळेचा बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये तोच क्षेत्ररक्षक सज्ज पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट केली जाईल खरं जर शेवटच्या षटकांमध्ये आपण जास्तीत जास्त मोठं फटके पाहत असतो परंतु गोलंदाजाने मी म्हणेल चांगली गोलंदाजी पहा इथे ओव्हर थ्रो झाला आणि काय घडलंय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय आणि एकंदरीत पाच धावा इथे मिळतील नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला अगदी सहजगत्या तो बॉल फील्ड केला होता परंतु थ्रो थोडासा चुकीचा झाला बॅकअप तिथे मिळाला नाही आणि एकंदरीत आता पाच धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या 48 वरती शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक देखील चुकी करताना दिसल्या पुन्हा एकदा ओव्हर थ्रो सिंगल प्राप्त झाली आता इथनं दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये हा वडवली संघ खूप चांगला क्रिकेट खेळताना आपण पाहिला या रबर बॉल सीझनमध्ये अगदी आपण पाहिलं तर वेलेच्या मैदानावरती खूप चांगला खेळ या संघाने दाखवला होता आणि आज देखील ह्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी म्हणेल आता सत्राची सुरुवातच आहे आणि आतापर्यंत एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बोलत आहे या राईट आर्म ओव्हर द विकेट शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साईडला पुल केलाय आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय इट्स अ मॅसिव्ह हिट मॅक्सिमम व्हॉट अ शॉट अगदी बॉलच्या लाईन मध्ये आले आणि त्या बॉलला फेकून दिला अक्षरशः सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी सहा धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता आपण पाहिलं तर एकंदरीत 56 वरती पाहायला मिळतोय वॉड बॅटिंग सुरुवातीला पहिल्याच मॅच मध्ये इथे धावांचा डोंगर उभा करत असताना संघ जय बजरंग वडवली वॉड बॅटिंग वैयक्तिक 28 धावसंख्येवरती हा भावेश खेळतोय बोल तयार ओव्हर द विकेट कम बॅक करावं लागेल वन्स अगेन याही वेळी सुरेख फटका आलाय आणि इथे देखील बॉल निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर इट्स आउट ऑफ द पार्क बिग हिट तयार ओव्हर द विकेट कम बॅक करावं लागेल वन्स अगेन याही वेळी सुरेख फटका आलाय आणि इथे देखील बॉल निघून गेला बॅक टू बॅक दोन षटकार आणि दोन षटकारांच्या सहाय्यानं धावसंख्या 62 वरती पाहायला मिळते सिलेक्ट तिसरा येईल का पहिला फलंदाज पाहायला मिळेल का इथे खराब चेंडू पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा झेल मात्र स्वीकारले मात्र बाद होऊ शकणार नाहीये धाव जवळपास नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज पोहोचला होता परंतु तिथे भावेश तयारच नव्हता त्याला धाव घ्यायचीच नव्हती कारण शेवटचा बॉल देखील तो खेळण्यासाठी सज्ज असेल एक धाव आता पुन्हा एकदा जोडली गेली 63 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवटचा अंतिम चेंडू आणि निश्चितच फ्री हिट असेल आई गावदेवी पातशापूर विरुद्ध यज्ञिका स्पोर्ट्स आमने या दोन संघादरम्यान पुढची लढत असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया या आपण टॉस करण्यासाठी अगदी आमच्या व्हीआयपी डाईस समोर
आजच्या दिवसामध्ये आपण गावदेव स्पोर्ट्स बापगाव विरुद्ध पिसे, तदनंतर कोंढेरी विरुद्ध सत्यम स्पोर्ट्स झोन आंदुर्गी, श्री गणेश दाभाळे विरुद्ध किरवली, तदनंतर तांडोबा वासिंद विरुद्ध भावाळे अशा टीमना आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. दरम्यान चालू सामन्याचा आपण विचार केला तर सध्या तरी मी म्हणेल ड्रायव्हिंग सीट वरती पहिल्या डावामध्ये तरी पाहायला मिळते टीम जय बजरंग वडवली. दोन बीमर टाकल्यामुळे मी म्हणेल निश्चितच गोलंदाज आता इथे चेंज केला आणि फ्रीट कंटिन्यू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रीडचा बॉल वॉड शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार, मिड विकेट सीमा रेषा क्लिअर करून जाणारा हा सलगचा तिसरा षटकार 22 बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 69 आणि 70 रन्स टू विन, 69 धावा इथे धावफलकावरती लागल्या आणि 70 धावसंख्येचं लक्ष इथे मात्र ठेवलंय. सेकंड इनिंग मध्ये टीम सानेश अगेन्स्ट वैयक्तिक 40 धावसंख्येचं योगदान इथे देताना दिसलं. फलंदाज भावेश सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्या नॉकची गरज होती इम्पॉर्टंट नॉक भावेशच्या बॅटमधून येताना आपण पाहिले. नेक्स्ट मॅच यज्ञिका स्पोर्ट्स आमने विरुद्ध पाचशापूर, अशा दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया आपण टॉस करण्यासाठी लगेचच या 10 क्रिक्सच्या माध्यमातून. मित्रांनो आपण ही स्पर्धा अनुभवताय. शरद दळवी आणि मयूर केने या दोन्ही मनोहर केने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत आणि निश्चितच पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करताना आमने स्पोर्ट्स संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी विनंती करेन पाचापूर टीमच्या कॅप्टनला आपण या टॉस करण्यासाठी लगेचच आमच्या VIP डायस समोर. पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगली आहे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर जाऊया या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. थँक यू. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो
माइक चेक हेलो माइक चेक हेलो थैंक यू समीर दादा कपाल के श्रीगंध आमा शिवरायांचा छंद मुखामध्ये फक्त एकच नामघोष जगदंबा जगदंबा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती ना तिवा मानाचा मुजरा व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांना या विशाल पाटीलचा जय शिवराय। मित्रांनो नक्की इथं सरपंच चषक 2021 हे सुमधुपर्व तुम्ही अनुभवताय आणि आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिला सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। टीम वडवली विपक्ष टीम साने आणि फर्स्ट इनिंगमध्ये नक्की समीर दादा आपण बघितलं एक मोठं टोटल दमदार सेट केलं आणि एक विशाल लक्षात दरम्यान इतना पाठलाग करायचा आहे टीम सानेला। तब्बल जर आपण विचार केला तर फर्स्ट इनिंगमध्ये टीम वडवलीने 4 षटकांमध्ये तब्बल 69 धावा बनवल्या आणि 70 धावांचा दमदार इतना टार्गेट आहे आणि 70 धावा चेस डाऊन करण्यासाठी मी तर म्हणेन जी पहिलं षटक असेल ते पॉवरप्लेचं आहे आणि कुठे ना कुठे पॉवरप्लेचा मी तर म्हणेन पूर्णपणे फायदा घ्यावा लागेल टीम सानेला जर 4 षटकांमध्ये 70 धावा चेस डाऊन करायच्या आहेत। लक्ष थोडं असं मी तर म्हणेन कठीण आहे बट पॉसिबल आहे चांगली फाईट बॅक दमान इथं नक्कीच टीम सानेला करावी लागेल आणि कुठे ना कुठे एक पॉझिटिव्ह अप्रोचने इथनं क्रिकेट खेळावा लागेल। कारण मी नेहमी सांगतो की नक्कीच जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर कठीण सिच्युएशन येते तेव्हा तेव्हा तुम्ही जर पॉझिटिव्ह अप्रोचने क्रिकेट खेळाल ना तर डेफिनेटली त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही चांगली क्रिकेट खेळू शकता। आणि नक्कीच मित्रांनो या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम कोणत्याही षटकामध्ये बॉल गेला समजा तर तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल ते पहिलं षटक असो किंवा ते तिसरं असो किंवा शेवटचं असो। नक्कीच या गोष्टीची नक्कीच नोंद सर्व टीम्सने करायची आहे। चला गेम प्ले करूया आपण। 4 षटकांमध्ये तब्बल 70 धावा इथनं बनवायच्या आहेत। नक्कीच ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन नितीन आणि तेजस आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक घेऊन सज्ज झाले दरम्यान गोलंदाज सूरज आणि 70 धावा चेस डाऊन करण्यासाठी मी तर म्हणेन ओपनिंग पेअरला इथनं नक्की हल्ला चढवावा लागेल। कारण 70 धावा बनवण्यासाठी प्रति षटकामध्ये तब्बल आपण विचार केला तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 17 रन तरी कमीत कमी 17 ते 18 रन्स प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायचे आहेत। गेम ऑन फर्स्ट बॉल तुम्ही पाहू शकता फर्स्ट मॅच आहे देखील प्रेक्षक सारे भरपूर सारे प्रेक्षक तुम्ही पाहू शकता या फर्स्ट मॅचला पाहताना बिकॉज होम टीम तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसते। टीम वडवली पहिला बॉल इथं पहिलाच बॉल मी सीट बॉल हवे मध्ये आहे फील्डर उपस्थित आहेत आणि पहिल्याच बॉलवर आपल्या टीमला एक महत्वाचा ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज सूरजने लागणार हा तब्बल पहिला झटका टीम सानेला बॅट्समन आउट। आणि नक्कीच कुठे ना कुठे म्हणावं लागेल एक खराब सुरुवात 70 धावा चेस डाऊन करताना टीम साने जी पहिल्याच बॉलवर दमान इथं विकेट आलाय आणि मी तर म्हणणे अजून देखील मॅच भरपूर बाकी आहे। कारण तब्बल विचार केला तर 23 बॉलमध्ये 70 धावा मॅथमॅटिकली तरी पॉसिबल आहेत चांगली बॅटिंग केली तर चेस डाऊन करू शकतात बट कुठे ना कुठे एक स्वतःवर विश्वास इथनं टीम सानेच्या बॅट्समनला दाखवावा लागेल। पहिली विकेट गेली आहे दरम्यान क्रमांक 3 वर न्यू बॅट्समन इंटर झालेत भरत आलेत। इथं बघा इनसाइड आउट स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे बट बॉल जिंकणार फिल्डर हरतील आणि नक्कीच मी तर म्हणेन याच फलंदाजीची गरज आहे टीम सानेला। बॅट्समन भरतच्या बॅट मधनं या इनिंगचा हा पहिला दमदार चौकार 4 धावा। येस नक्कीच विशाल ज्या फलंदाजीची गरज आहे आता त्या फलंदाजीला इथे सुरुवात होत असताना अगदी आपण पाहिलं तर बॉल आउटसाईड द ऑब्स्टिक थोडंसं बाहेर मूव्ह होत होता आणि त्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं पावरप्लेचा पूर्णपणे फायदा इथे उचलताना दिसला। बॅट्समन भरत खूप चांगला स्ट्रोक इथे सजवला क्लास क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळाला त्या फटक्यामागे। नक्कीच समीर दादा जर आपण विचार केला तर सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील कारण लक्ष तब्बल भरपूर मोठा आहे अजून देखील इथनं खराब गोलंदाजी मी तर म्हणेन नो बॉलचा इशारा येतोय बीम नो बॉल
नक्कीच वन प्लस वन अशा या दोन धावा दरम्यान असतील, फ्रीड देखील असणार आहे. खराब चेंडू कुठेतरी चौकार लागल्यानंतर यॉर्कर पुढची लेन टाकण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच हा बीमरचा चेंडू पाहायला मिळाला. एक एक्स्ट्राची धाव इथे जोडली गेली, वन प्लस वन एकंदरीत दोन धावा तिथे जोडल्या गेल्या आणि धावफलक आता दोनच्या मदतीने सहावरती जात असताना पुढचा बॉल फ्रीड असेल. विशाल बॅट्समनच्या माइंडमध्ये काय असेल? हा नक्कीच, मी तर म्हणेन ज्या प्रकारचं टार्गेट आहे प्रत्येक बॉल फ्रीड म्हणूनच खेळायचा आहे. इथनं बघा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट, बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर द लाईन. चरण चांगला फटका, खूप चांगला स्ट्रोक इथे देखील सजवला. पावर प्ले इनफील्ड मध्ये अगदी पाहिलं तर सर्व क्षेत्ररक्षक असतात, फक्त दोन क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि ते क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर एक लॉंग ऑन आणि एक डीप मिडविकेट आहे आणि त्यामुळे कुठेतरी जास्त मोठी गॅप फलंदाजाकडे आणि तो गॅप व्यवस्थितरित्या इथे भेटताना दिसलाय मागच्या दोन बॉलवरती. अशाच फटक्यांची आता इथं नितांत गरज टीम सानेला आणि ते फटके सध्या तरी पावर प्ले मध्ये इथे येत असताना खूप चांगली बॅटिंग. नक्कीच अशीच बॅटिंग करावी लागेल. चौकार दरम्यान आलाय पुढचा बॉल, इथं बॅकफुटला जाऊन पंच केले, कव्हरी जम मध्ये बॉल जातो. त्याच दरम्यान फक्त एक सिंगल धाव कम्प्लीट केली जाते आणि एक धावच्या मध्ये ना आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11. जर आपण फिल्डिंगचा जमान विचार केला तुम्हाला नक्कीच एक पॉईंट रिजन मध्ये फिल्डर, त्यानंतर एक मिड ऑफ, एक कव्हर, त्यानंतर तुम्हाला एक मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या सर्वांना सूचना आहे. बाउंड्री लाईन वरती लोखंडी सलई लावलेली आहे, त्यामुळं थोडंसं सेफ तुम्ही तिथे काळजीपूर्वक क्षेत्ररक्षण करताना काळजी घ्या स्वतःची, कारण भरपूर इन्सिडेंट भरपूर ॲक्सिडेंट आपण सध्या तरी क्रिकेटमध्ये पाहिल्यात, त्यामुळं स्वतःची काळजी घ्या. नक्कीच लास्ट बॉलवर जर आपण विचार केला समीर दादा सफल क्रॉसून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण मी तर म्हणेल जर तुम्हाला एक चांगला बॅट्समन बनायचं आहे तर तुम्ही क्रिकेटच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. पुढचा बॉल दमान, इथे शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल दमान लॉंग लेग रिजममध्ये ट्रॅव्हल होते, फक्त एक सिंगल धावीतनं दमान कम्प्लीट केली जाईल आणि आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 12 आणि विकेट गेली एक. आणि तब्बल जर आपण विचार केला तब्बल येणारे 18 बॉल अजून देखील तब्बल 58 धावींची गरज आहे आणि म्हणावं लागेल दिल्ली अभी बहुत दूर आहे. निश्चितच कठीण आहे, अवघड आहे, परंतु अशक्य नाही आहे, कारण क्रिकेटचा खेळ मित्रांनो जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा चेंडू आणि शेवटचा विकेट होत नाही तोपर्यंत मात्र कोण जिंकलाय हे कोणीही सांगू शकलेला नाही आहे. तर आपण T20 विश्वचषकाचा देखील पाहिला, हॉट फेवरेट मानणारे दोन संघ ज्या चषकामधनं बाहेर झाले, तर टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या दोन संघ सेमीफायनलपर्यंत देखील पोहोचू शकले नाही, जे हॉट फेवरेट मानले जात होते वर्ल्ड कपच्या सुरुवातीला. परंतु क्रिकेट आहे, कधी कोणता संघ वर जाईल कधी कोण खाली येईल निश्चितच ह्या क्रिकेटमध्ये कोणीही अजूनपर्यंत भाकीत केलेला नाही आहे. ह्याही मॅचमध्ये आपण पाहिलं तर सध्या तरी मी म्हणेल ड्रायव्हिंग सीटवरती जय बजरंग वडवली पाहायला जरूर मिळते, परंतु एखादं षटक मी म्हणेल इथनं जर खराब आलं तर वडवली देखील बॅकफुटला जाऊ शकते. त्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल, दोन्ही बाजूने ज्या ज्यावेळी चांगला संघर्ष होतो त्या त्यावेळी चांगलं बॅटल पाहायला मिळत असतं आणि समान ताकदीने ज्यावेळी खेळतात त्यावेळी एंटरटेनमेंट देखील प्रेक्षकांचे जरूर होत असत. इथं मिस टायमिंग आहे, फिल्डर उपस्थित आहेत आणि अजून एक विकेटचं पतन होतोय आणि मी तर म्हणेन टीम साने आता मी तर म्हणे कठीण स्थितीमध्ये, कारण ज्या सिच्युएशनला तुम्हाला मोठे फटके खेळायचे त्या सिच्युएशनला विकेट जात आहेत. तब्बल दुसरा झटका टीम सानेसाठी, बॅट्समन आउट. निश्चित विशाल असं चित्र आपण नेहमी पाहत असतो, ज्या ज्यावेळी आपल्या टीमच्या अगेन्स्ट मोठा स्कोर असतो तो मोठा स्कोर चेसडाऊन करण्यासाठी फलंदाज प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, मग तो बॉल चांगला असला तर तो कधी क्लिअर होत नाही आणि निश्चितच अशा परिस्थितीमध्ये बॅट्समन फसतात. आणि ह्याही वेळी आपण तसंच पाहिलं, कुठेतरी गुडलँड स्पॉटवरनं पडल्यानंतर बॉल थोडंसं रायझिंग होताना आपण पाहिला, टेक ऑफ होताना पाहिला आणि तो बॉल लॉंग ऑन क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला. सांगायला इशारा केला तरी लगेच
नक्कीच अजून एक विकेट दमान इथनं गेलाय आणि कठीण स्थिती आणि नक्कीच समीर दादा ज्या गोष्टीचा तो उल्लेख केला की एखादी टीम जेव्हा एखादा मोठा टोटल सेट करते तेव्हा सेकंड इनिंगमध्ये फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही बॅटिंगला येता तेव्हा तुमचं मनोबल एका गोष्टीकडे ओढावून जातं ते म्हणजे मोठा टार्गेट आपल्या समोर आहे आणि प्रेशर झेलणं म्हणजे मी तर म्हणे सोपी गोष्ट नाही आहे प्रेशर काय असतं तुम्ही वर्ल्ड कपमध्ये देखील पाहिलं टीम इंडियाला देखील प्रेशर झेलता आलं नाही वर्ल्ड कपमध्ये आणि प्रेशर ही अशी गोष्ट आहे की आणि इथनं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिसटायमिंग स्ट्रोक हवेमध्ये आणि फिल्डर उपस्थित तर होते बट कॅश ड्रॉप झाली आहे आणि की जर चर्चा सुरू आहे प्रेशर आणि ॲक्च्युलीमध्ये जर विचार केला तर प्रेशर झेलणं हे मोठ्या मोठ्या खेळाडूंना जमत नाही आहे निश्चितच आणि विशाल दबावाला झेलून दबावाला स्वीकारून दबावाच्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन जो खेळ करत असतो तो नेहमीच यशस्वी होताना आपण पाहिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये राऊंड स्टंपने अगदी आपण पाहिलं तर बॉडी लाईनवरती हा बॉल होता खरं तर हा चेंडू डिफेन्स करण्यासाठी भाग पडला एक सिंगल मिळाली त्या दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॉल बॅटच्या आतल्या बाजूने एज घेऊन शॉर्ट लेगच्या दिशेने गेला होता लेफ्ट हँड बॅट्समन जो नुकताच बचावला गेला एक सहज सोपा मिळणे झेल होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तो झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर आता त्या जीवनदानाचा फायदा उचलला जाईल का धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 15 धावा आतापर्यंत इथे कम्प्लीट झाल्यात 55 धावांची इतनंही आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी यावेळेचा बॉल अगदी आपण पाहिलं तर मला वाटतं झेल ड्रॉप झाले त्या ठिकाणी बॅटला हलकासा स्पर्श करून बॉल एस्टनच्या मागे ट्रॅव्हल झाला होता शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं एकच सिंगल त्या ठिकाणी इथे प्राप्त होत असताना 16 धावा स्कोरकार्डवरती आता इथनं एकेरी आणि दुहेरी धावसंख्येने मी म्हणेल साध्य होणार नाही आहे हे लक्ष साध्य करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील हिट आउट फिर गेट आउट अशी परिस्थिती निर्माण झाली टीम बॅटिंग करत असताना साने समोर बॉल सीमेच्या बाहेर मारा अथवा तुम्ही सीमारेषेच्या बाहेर वा ही परिस्थिती आता टीम साने समोर आपल्याला पाहायला मिळते नक्की समीर दादा कारण एखादी गोष्ट जी आहे ती जर वेळेवर झाली तरच तिचं महत्व असतं आणि सध्याची डिमांड ही आहे की जर टीम सानेला इथनं मॅच जिंकायची तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि ते पण मी तर म्हणेन वारंवार मोठे फटके खेळणं गरजेचं आहे कारण एखाद्या किंवा मोठ्या फटक्याने काही इथं जास्त फरक पडणार नाहीये पुढचा बॉल इथनं पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फक्त प्रयत्नच राहील स्विंग अँड मिस डॉट बॉल हॅलो चेक पूर्णपणे सध्याच्या घडीला मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व प्रस्थापित आहे टीम वडवलीचं ज्या प्रकारे खेळ दाखवला चांगली बॅटिंग गेली फर्स्ट बॅटिंग करताना 70 धावांचा टार्गेट सेट केला त्यांना डिफेंड करताना देखील तितकीच दर्जेदार गोलंदाजी इथनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये आहे आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे या मॅचमध्ये जर आपण टोटली विचार केला बॅटिंग चांगली झाली गोलंदाजी देखील चांगली होती बट कुठे ना कुठे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे पण हरकत नाही आहे कारण टीम वडवली या मॅचमध्ये सध्याच्या घडीला भरपूर पुढे आहे ड्रायव्हिंग सीटवर आहे कारण जर आपण इक्वेशनचा जर विचार केला स्कोरकार्ड जो आहे 17 धावा धावफलकावर आहेत आणि तब्बल अजून देखील इथनं 53 धावांची गरज आहे येणाऱ्या तब्बल 12 बॉलमध्ये आणि जर आपण इक्वेशनचा विचार केला 26.50 सरासरी आहे म्हणजे प्रतिषटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 मोठे फटके खेळणं गरजेचं असेल निश्चितच 4 ते 5 मोठे फटके किमान एका षटकामध्ये खेळावे लागतील आणि ते फटके खेळण्यासाठी मी म्हणेल भरपूर वेळ आपण पाहिले फलंदाज थोडेसे प्रेशरमध्ये जात आहेत परंतु आता इथनं येतील का कारण 12-53 लक्ष थोडंसं मी म्हणेल अवघडच आहे परंतु अशक्य नाही आहे इथनं प्रयत्न केले जातील का काही क्षणातच हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल कोण जिंकला आणि कोण हारला या पहिल्या सामन्यामध्ये कोण विजयाची सलामी देतोय आणि निश्चितच
कोणाला मात्र पराभव स्वीकारावा लागतोय काही क्षणात आपल्या डोळ्यासमोर येईल। यानंतर पाचापूर टीमचा कॅप्टन तयार राहायचे क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी बोलत आहे। या राऊंड विकेट ना यावेळेचा बॉल अगदी मिडल स्टंपच्या समोर सापडले फलंदाज प्लम एलबी लेग बिफोर विकेट विकेटचं पतन। तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळणार आहोत। आमणेगावचे उद्योजक उद्योगपती मनोहरजी केने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान मी या ठिकाणी करण्याची विनंती करेन। विशालजी गोंदली पोलीस पाटील वडवलीचे नंतर पुढील स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। शरद दलवी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमने टीमला सपोर्ट करण्यासाठी निश्चित या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यांचाही यथोचित मान सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। दरम्यान अविनाशी शेलके मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ असे या ठिकाणी शरद दलवी साहेबांचा स्वागत आणि सन्मान इथे करायचा आहे मुख्य व्यासपीठावरती। हे पाहू शकता मित्रांनो आपल्या टी व्ही स्क्रीनवर स्वागत आणि सन्मान होताना शरद दलवी आमने यांचा या ठिकाणी माई शुभदार श्वाल आणि निश्चितच या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सन्मान केला जातोय। ओव्हर टू विशाल पाटील। इथं बघा एक्स्ट्रा कव्हर इज मध्ये स्ट्रोक खेळला जातो आणि फिल्डर उपस्थित आहेत आणि अजून एक विकेटचा जमान पतंग होतोय आणि लागणारा तब्बल चौथा झटका टीम सानेला आणि म्हणावं लागेल कुठे ना कुठे। थँक्यू थँक्यू। दरम्यान या ठिकाणी नामदेवजी गोतारणे साहेब देखील उपस्थित आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी। आपलं देखील मी शब्द सुमनानी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतोय। जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये। हा तो मॅम पुढचा बॉल इथे फुलटॉस बॉल आहे ऑन साईडला फटका खेळले आहेत फिल्डर थोडीशी चूक होती आहे कॅच ड्रॉप झाली आहे बट मी तर म्हणे याने काही जास्त फरक पडणार नाही आहे कारण ज्या सिच्युएशनला आता मॅच आहे तब्बल मी तर म्हणेन ही मॅच पूर्णपणे झुकलेली आहे टीम वडवलीच्या बाजूला आणि नक्कीच वडवलीचे जितके प्रेक्षक हे मॅच बघण्यासाठी आले ते भरपूर खुश असतील कारण नक्कीच होम टीम आपल्या होम ग्राउंडवर चांगलं क्रिकेट खेळती आहे। पहिली मॅच ऑलमोस्ट मी तर म्हणेन जिंकताना दिसते आपल्या टीम वडवली इथनं मी तर म्हणे फक्त औपचारिकताच बाकी असतील नाही की बॉकलचा वेध घेणारा बॉल होता बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातो आणि या बॉलवर फक्त एक सिंगल कम्प्लीट केली जाईल पूर्णपणे। जर आपण समेजाचा पहिल्या मॅचचा विचार केला ना आपल्याला वन साइडेड मॅच पाहायला मिळाली आहे कारण ज्या प्रकारे क्रिकेट दाखवलं टीम वडवलीने फर्स्ट इनिंगमध्ये काय बॅटिंग राहिली त्यानंतर गोलंदाजी देखील ती इतकीच दर्जेदार केली बट कुठे ना कुठे जी आपण अपेक्षा ठेवली होती की टीम साने इथनं नक्कीच कुठे ना कुठे चांगली फाईट बॅक करेल बट तसं काही घडलं नाही आहे। त्याच पलीकडे टीम वडवलीने या मॅचमध्ये सध्याच्या घडीला आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय आणि तीन षटकांचा खेळ दरम्यान इथं कम्प्लीट झाला आणि तीन षटकांचा खेळ कम्प्लीट झाल्यानंतर जो स्कोर कार्ड आहे वीस धावा फलकावर आहेत आणि तब्बल जर आपण विचार केला येणारे सहा बॉल पन्नास धावांची गरज आहे आणि कॅल्क्युलेशन नुसार जरी आपण विचार केला ना तर सहा बॉल मध्ये पन्नास धावा म्हणू शकत नाहीये कारण सहा षटकार जरी ठोकले तरी छत्तीस धावा बनतील। इथं फुलटॉस बॉल मिसिड आहे फिल्डर उपस्थित देखील आहेत आणि अजून एक सुरेख झेल टिपला गेला आहे आणि अजून एक धक्का बसतो टीम सानेला पूर्णपणे वन साइडेड मॅच पाहायला मिळाली आहे।
न्यू बॅट्समन इंटर झाले, तुषार येत आहेत, बट कुठे ना कुठे आता कोणीही येऊ फरक तर फरक ना या मॅचच्या रिझल्टवर मी तर म्हणेन फरक पडणार नाहीये. 5 बॉल 50 ची इक्वेशन. पुढचा बॉल, बॉल आउटफील्ड मध्ये, द मॅन बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये बॉल जातोय आणि फक्त या बॉलवर कम्प्लीट केली जाईल एक सिंगल. नाही जर भरपूर निराश असेल टीम सानेकरनं ज्या प्रकारे क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता, बट मी तर म्हणेन हवे तसा खेळ झाला नाही आहे, बट त्याच पलीकडे टीम वडवली काय क्रिकेट दाखवलाय. ऑलराऊंड परफॉर्मन्स. इथनं फुलटॉस बॉल ऑन साईडला फेकून दिलाय बॉल, बॉल निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. षटकार. कुठे ना कुठे या फटक्यांची गरज सुरुवातीच होती. जर सुरुवातीच हे फटके आले असते तर मॅचचा मी तर म्हणेन सीन थोडासा वेगळा आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि मी या गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो की एखादी गोष्ट जर वेलेवर झाली तेव्हा ती चांगली असते, वेल निघून गेल्यावर एका ती गोष्ट केली तरी तिचा पूर्णपणे फायदा होत नाही आहे. इथनं नो बॉलचा इशारा येतो. अतिशय खराब गोलंदाजी मी तर म्हणेन टीम सानीच्या गोलंदाजाच्या माध्यमातून, बट ज्या सिच्युएशनला आता ही मॅच आहे हा बीमर नोबॉलने जास्त फरक पडणार नाही आहे. एक सिंगल आणखीन येईल. एकतर्फी लढत विशाल आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा संघर्ष मात्र दिसला नाही. यावेळी लो फुल टॉस बॉल स्ट्रेट बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटची एज घेऊन बॉल फ्लाय स्लीप क्षेत्रामध्ये गेला. एक धाव कम्प्लीट झाली. धावफुलक आता एक धावीच्या मदतीने पुढे सरकत असताना फलकावरती 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनी शेवटचं षटक इथे हातात असताना फॉर्मॅलिटी, माफ करा समीर आहे, शेवटचं षटक अगदी जी फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायची आहे 4 षटक टाकण्याची ती आता इथे करत असताना. ह्याचबरोबर सामना इथे जिंकलाय, मॅच फिनिश होते आणि अगदी मोठा विजय आपल्याला पाहायला मिळाला. टीम ज्या बजरंग वडवलीचा आणि भावेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या भावेश अगदी डोळ्यांचं पाणी पेडणारी फलंदाजी भावेशच्या माध्यमातून आपल्याला